Rozsądne ciemiało. Rozsądne ciemiało. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जो चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडला, कोणाला वाटत होत का तिन्ही पक्ष कधी एकत्र येतील? आम्ही दोघं ते एकत्र होतो म्हणा, राष्ट्रवादी आम्ही एकत्र होतो, पण त्यांच्यावर उद्धवजींचा फोटो आमच्या बरोबर येईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. परंतु नियतीला ते मान्य होतं. सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणत होता, आता बस झालं, भाजपचं सरकार नको, तुम्ही काय वाटतेल ते करा, पण तिघं एकत्र या. ही कार्यकर्त्यांची मागणी होती, जनतेचा रेटा होता, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षाचं एका विचाराने आलेलं सरकार आहे. केवळ सत्ता काबीज करण्याकरता एकत्र आलो ही भूमिका नाही, ते एका विचाराने पुढे कसं चाललं पाहिजे हा अतिशय विचारपूर्वक निर्णय घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केलं, आणि तिन्ही पक्षांच्या सन्मान्य नेत्यांनी त्याला पुढाकार घेऊन मान्यता दिली. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद आहे की केवळ आज नव्हे तर येणाऱ्या अनेक वर्ष आपलं तिन्ही पक्ष सरकार महाराष्ट्रात 100% राहील याबद्दल सरकार कोणाला शंका बाळगायचं कारण नाही. पत्रकार समोर बसलेत, परत म्हणतील अशोक चव्हाण काय बोलतात, परत सुरू होईल चौकट ब्रेकिंग न्यूज. मला ही सरकार हे चाललं पाहिजे हीच इच्छा, त्यामुळे कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं कारण नाही. कारण आम्ही शेवटी एकच आलो, काय पाडापाडी करायला थोडे आलो आहे. हे सगळे कार्यकर्ते आम्ही काही जरी म्हटलं ते आमचं ऐकणार नाही. सरकार चाललं पाहिजे, जनतेसाठी सरकार चाललं पाहिजे, म्हणून हे सरकार असलं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. जे तुम्ही आम्ही तर पाहतो, आम्ही 5 वर्षी विरोधातच होतो, पण एकनाथरावांना हे अनुभवलंय की त्यांच्या बरोबर राहून तुमची वाट लावायचा प्रयत्न झाला हा प्रत्येक शिवसैनिक समजू लागला, आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं हे नको पण झालं, पुष्कळ झालं, आपण आता नव्याने काहीतरी विचार केला पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणतो ते सगळ्यांच्या विरोधात उमेदवार उभे करून देण्याचा कार्यक्रम झाला, विधानसभेत झाला, आणि पाडापाडीचा कार्यक्रम आजच्या काळात झाला. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचं मी अभिनंदन करेन की पहिल्यांदा त्यांनी निर्णय घेतला की नाही आता यांच्याबरोबर राहायचं नाही, शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊया, आणि महाराष्ट्रामध्ये एका नवीन वातावरणामध्ये हे परिवर्तन आपण घडूया ही भूमिका उद्धवजींनी घेतली. त्याबद्दल मनपूर्वक उद्धवजींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मित्र, जे महाराष्ट्रात घडलं ते 100% नवी मुंबई सुद्धा घडणार आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे. अजूनही भाजप कोणाला स्वप्न पडत आहेत आमचं सत्ता येणार, जुनी क्लिपिंग दाखवतात, मी परत येणार, मी परत येणार, मी परत येणार, चालूच आहे. हे जुनं स्वप्न अजूनही त्यांच्या मनामध्ये आहे, आणि म्हणून रोज नवीन नवीन, आणि किती खालच्या थराला जायचं काय मर्यादा राहिल्यात का? कोणाचा बाप काढायचा आणि काय पद्धत, ही महाराष्ट्रीय संस्कृती आहे. आम्ही कधी जरी कुठल्याही पक्षात जरी असलो तर आमचे विरोधक असो किंवा सहकारी असो, कोणाचा बाप काढण्याचं काम कधी काँग्रेसने कधी केलं नाही आणि पुढे करणार नाही. म्हणून सांगितलं की संस्कृती नाही आमची, आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. आम्ही जे एकत्र आलेलो आहोत ते महाराष्ट्रात काही चांगलं घडवायचं आहे. महाराष्ट्रात डिवाइड अँड रूल ही आमची भूमिका नाही, एकोप्याने एकत्र आणायचा महाराष्ट्राला, सामाजिक सलोखा महाराष्ट्रामध्ये घडवायचा, आणि त्या सामाजिक सलोख्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात कायम राहील हा प्रयत्न आमच्या सर्वांचा राहणार आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, आणि म्हणून ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे विरोधकांचं, हे
हे मोंगेरीलालचं हसीन सपने म्हणतात ना तसं कार्यक्रम चालू आहे. अजून वाटतं हम आएंगे हम आएंगे हम आएंगे. अरे तुम कभी नहीं आएंगे जब तक आप तीनों साथ में है तुम कभी नहीं आएंगे. आणि म्हणून मित्र म्हणजे मागचे सगळे किस्से आता हळूहळू समोर येऊ लागले. फोन टॅपिंग आम्ही काय बोलतो इथला तो आम्हाला काय सांगतात दादाबाईशी काय बोलतात हा कार्यक्रम चालू होतो मागच्या काळात. दादा मी तुमचं अभिनंदन करेन गृहमंत्र्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी या फोन टॅपिंगची चौकशी लावली आणि होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये. हे सगळे हजरले आता हे सगळी ही जी प्रकरण त्याच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्यावर रोज सर्व्हेलन्स होतं. तुम्ही काय करता कुठे जाता कोणाशी बोलता. अरे आम्ही जे काय करू खुलेआम करू आणि नवी मुंबईत करून दाखवू अशा काही तयारी आपली आहे. आणि मग तुम्ही काही जरी केलं मागच्या काळ चाललं आता चालणार नाही मागच्या 5 वर्षात चाललं आता चालणार नाही आम्ही हे होऊ देणार नाही. आणि म्हणून मला अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी मुद्दाम सांगायचं तुम्हालाही सांगावं लागणार आहे. आम्ही थोडंसं नरमाईने घेतो आम्ही थोडंसं प्रेमाने घेतो वगैरे बाबा तुमचं घर केव्हा असतं पाहून घेईल ऐकतो की नाही माझं. तुमची भाषा वेगळीच आहे तुमचं जमणार नाही आम्हाला. तुमची जी भाषा आहे त्या भाषेने जे काही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये काही चाललं होतं मागच्या 5 वर्षामध्ये ती बदलण्याची गरज आहे ती पाहण्याची गरज आहे. आणि मला आनंद या गोष्टीचं की नवी मुंबईला आता एक जबरदस्त पालकमंत्री या ठिकाणी मिळाले एकनाथ रावजी. आणि खातं एवढं जबरदस्त आहे की नवी मुंबईमध्ये काय सांगायची गरज राहणार नाही आता. फक्त दादांनी ताब्यात तिजोरीच्या जरा मोकळ्या करून द्याव्या म्हणजे त्यांच्याकडे बघा आमच्याकडे बघा रस्ते बिस्ते चांगले करायचे ना असं आपल्या सगळ्या एकनाथराव उत्तरी मुंबई बांधतील का एफएसआय वाढून देतील एसआरएचं काम करायचं तर तुम्हाला इकडे आपल्याला एसआरए इथं लागू करायचं आहे एफएसआय वाढून द्यायचं आहे जी काही घरं बांधली त्याला नियमित करायचंय भरपूर काम आहे. मागच्या युपीएच्या सरकारच्या कालावधीमध्ये मनमोहन सिंग साहेबांनी आपल्याला चांगले पैसे 1200-1300 कोटी रुपये मला दिले होते. आता माहिती आहे सरकार 700 कोटी रुपये म्हणजे जेएनयूआरएममध्ये नवी मुंबईला चांगला पैसा त्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांच्या कालावधीमध्ये आपल्या काळामध्ये मिळाला हे काम झालं बऱ्यापैकी. आणि हे सगळे विषय मागच्या काळामध्ये चांगले मार्गी लागले आणि त्यामुळे आपल्या नवी मुंबई खरं म्हणजे एमएमआरडीएचं सर्व हे घडणघडण जे आहे आपली नवी मुंबई की एमएमआरडीएच्या माध्यमातून मागच्या या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये एमएमआरडीएने नवी मुंबई घडवली. आता खातं एकनाथरावकडे आहे त्या खात्याकडे खरं म्हणजे दादांची मदत लागेलच पण खात्याकडे एवढे पैसे एमएमआरडीएकडे की 5-10 वर्ष काही पाहिजे गरज पडणार नाही. आता म्हणजे चिंता करायची गरज नाही यासाठी नाहीये की त्यांना चिंता आहे तर राज्यात चालायचं हे सगळं धुवून खाल्लंय मागच्या 5 वर्षामध्ये त्या भाजपवाल्यांनी. त्यामुळे आता हे खातीदोरी भरायची आणि पैसे उभे करायचे अशी दुहेरी जबाबदारी आज दादांवर आहे. परंतु मला खात्री आहे की निश्चितच ते चांगल्या पद्धतीने आर्थिक शिस्त या आपल्या सगळ्या परिसरात लावतील आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून नवी मुंबईला निश्चितच काही कमी पडणार नाही अशा प्रकारची मित्र परिस्थिती निश्चितच आहे. एमआयडीसी शिरतो असा उल्लेख प्रकाशित झाला. एमआयडीसी सुद्धा कॉर्पोरेट चांगलं आहे शिवसेनेकडे खातं आहे एमआयडीसीचं. सुभाष देसाई साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एमआयडीसीकडून बराचसं काम आपल्याला करता येईल मोठे झालं इमारती शिरपूरच्या मधून करता येईल. त्यामुळे या सरकारमध्ये जे काही महत्वाची खाती आहेत त्या सर्व खात्यांच्या माध्यमातून मला खात्री आहे की हे सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने आगामी फक्त आताच नव्हे तर 20-25 वर्षाचा कालावधी जो नवी मुंबईचा आहे नवीन मुंबई आता फक्त नवी मुंबई राहिलेली नाही मुंबईच्या बरोबरीने किंबहुना मुंबईच्या पुढे गेलेली नवी मुंबई आहे. आणि म्हणून नवी मुंबईला आता आपल्याला मुंबईच्या पेक्षा जास्त लक्ष केंद्रित करून पायाभूत सुविधा ज्या मुंबईला द्यायची गरज आहे ते आगामी काळामध्ये नवी मुंबईला मुंबईच्या बरोबरीने आपलं आणावं लागणार आहे. अर्थसंकल्प परवाच आपण पाहिला काय मिळालं महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही. 3 तास फक्त भाषण ऐकलं आपण 3 तास फक्त अर्थमंत्र्यांचं भाषण झालं पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला न्याय मिळाला का. महाराष्ट्राला 3 तासाचं भाषणाची गरज नाही महाराष्ट्राला काहीतरी ठोस कार्यक्रमाची गरज आहे. आम्हाला बुलेट ट्रेनची गरज नाही आम्हाला लोकल ट्रेन आमची चांगली चालू ही आमची गरज आहे महाराष्ट्राची आणि मुंबईची. ते खऱ्या अर्थाने म्हणतो की चुकीचं ठरणार नाही. आणि हे सगळे विषय आज जे आहेत सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून दृष्टीमध्ये ठेवून त्याचं काहीतरी झालं पाहिजे त्याचं कल्याण झालं पाहिजे ही भूमिका
केंद्राला कळालेली नाही, अजूनही कळालेली नाही, अजूनही त्या वेगळ्याच भावनेमध्ये कार्यक्रम सुरू आहे. याला दर, याला पकड, ह्याच्यावर इन्क्वायरी, त्याच्यावर एनआयए तालुक्यात हा जो कार्यक्रम चाललेला आहे देशातला, तो महाराष्ट्रात आपला तसा करायचा नाही. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.